पाऊस जिंकल्याने पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि या सवणे संघाला मात्र बॅटिंग करावी लागणार आहे. चार ओव्हरची मॅच आहे, त्यामुळं सगळ्याच संघांना विनंती असेल की आज 9 मॅचेस आम्हाला कव्हर करायच्या आहेत, त्यामुळं कृपया करून लवकरात लवकर मॅच कशी चालू होईल आणि कसा वेळ जाणार नाही हे पंचांना सुद्धा विनंती असेल, आपण वेळोवेळी तंबी देत चला जेणेकरून बॅट्समन सवणे टीम लवकरात लवकर वेळ फार कमी आहे, कारण आज पहिला दिवस उद्घाटनाचा सामना थोडासा उशिरानं चालू होतात आणि तिथून मात्र आपल्याला सामने कव्हर करायचे जेणेकरून नंतरच्या काही मॅचेसला आपल्याला ओव्हर कमी करायच्या नाही आहेत, त्यासाठी मात्र सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. आजच्या दिवसामधील दुसरी मॅच तुमच्यासमोर येते, सवणे विरुद्ध दहिवली. आज 10 संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहेत, बरेचसे लोकल संघ या स्पर्धेमध्ये आज नशीब आजमावतील, खास करून याच विभागामधील संघांचा खेळ, त्यामुळे मोठ्या संख्येनं या विभागामधून बरेचसे पाठीराखे त्यांचे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. यानंतर तुम्हाला शिवाजीनगर, त्याचप्रमाणे चांडोली हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. चौथ्या मॅचमध्ये कराडे खुर्द आणि बोरिवली आणि शेवटच्या मॅचमध्ये मात्र वाणिवली आणि वावेघर, म्हणजे संपूर्णपणे रसायनी मोहपाडा परिसरामधील संघ तुम्हाला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. तर जाऊया मॅचकडे, जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. अमर इलेव्हन कासाबाजी ही स्पर्धा आजच्या दिवसामधील ही दुसरी लढत, सवणे विरुद्ध दहिवली. पहिला बॉल तर स्वरूप आणि नरेश अशी सलामीची जोडी स्वरूपनं खातं उघडलंय 1 या धावेनं. धावसंख्येला मात्र श्रीगणेश होतोय. सवणे संघाच्या गोलंदाजी मार्कवर यावेळेचा हा बॉल लेफ्ट केलाय, लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा बॉल. पंचांनी मात्र स्वैर मारा दर्शवला, एक अतिरिक्त धाव मिळेल. एक्स्ट्रासमध्ये बढोतरी, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. दुसरी धाव धावफलकावर. अनिकेतचा हा बॉल यावेळेस मात्र लॉफ केलाय, ऑन साइडला मिड विकेटला प्रहार पाहायला मिळतोय. बॉल चालाय सीमारेषा पार, पहिला षटकार सवणे टीम साठी. खेळाडूं व्यतिरिक्त असणार नाही याची दक्षता घ्यायची आणि तसं आढळल्यास आयोजकांकडून आपल्याला पेनल्टी दिली जाईल. ही सगळ्याच संघांना सूचना असेल. आपल्या खेळाडू कक्षामध्ये आपले प्लेइंग 11 शिवाय कोणता जर खेळाडू आपला किंवा अन्य आपला चाहता पाठीराखा आढळला तर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होते अनिकेत. अनिकेतचा हा बॉल यावेळेस पुल करायचा होता आणि इथे मात्र बॅटची कड यष्टीरक्षकानं टिपलेला सुंदर जेल आणि पहिला विकेटचं पतन मात्र होईल. पहिला धक्का सवणे संघाला. यावेळेस बॅट्समन नरेश एक षटकाराचा खेळ त्यानं सादर केला होता, परंतु लगेचच मात्र तो बाद होतोय. रायगड भूषण अर्जुन छायकर जयशंकर का सबसा फेमस हाय जयशंकर गायकर फेमस हाय चाचा त्यांच्याच नावाची हाय रायगड भूषण अर्जुन छायकर जयशंकर का सबसा फेमस हाय. स्पर्धेचं थीम सॉन्ग तुम्ही ऐकताय. तत्पूर्वी मागच्या सामन्यामधला हिरो रोहित या गोलंदाजासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय कल्पेश मालुसरे यांच्याकडून, तर रोहित आपण हे पारितोषिक घेऊन जायचंय.
चांगली बॉलिंग त्याची पाहायला मिळाली. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा डिफेंड केल्या, विकेट हॅट्रिक खास करून घेतली. तर स्वरूप आणि नरेश अशी सलामीची जोडी आली होती, परंतु नरेश मात्र परतलाय आणि तिसऱ्या क्रमांकावर प्रकाश येतो. यावेळेस मात्र फिरून खेळला हा फटका, बॉल फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे, पंचांचा इशारा येणं बाकी आहे. इथे मात्र चार धावा मिळतील. चौकार मान्यवर राकेशजी सोनवळे, त्याचप्रमाणे या सन्माननीय बाळा सोनवळे साहेब, या दोनही मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे अमर इलेवन कासप या स्पर्धेमध्ये. तर मान्यवरांचं आगमन सुद्धा होत आहे. सन्माननीय अर्जुनजी गायकर चषक 2021 अशी भव्य दिव्य स्पर्धा 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून मात्र ही कव्हर केली जाते. कसबचं भव्य मैदान सज्ज झालंय, देखणं आयोजन या निमित्तानं पाहायला मिळतंय. त्याचप्रमाणे या सन्माननीय वासुदेवजी मांडवकर साहेब आणि या गणेशजी सावंत साहेब या दोनही मान्यवरांचं या मंचावर आगमन होतंय. स्वागतम, सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. माजी पंचायत समिती सदस्य म्हणून सुद्धा काम पाहिलंय त्यांनी. सन्माननीय गणेशजी सावंत साहेबांचं या मंचावर आगमन होतंय. विनंती असेल पाहुण्यांना आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. सहर्ष स्वागत आहे. ओव्हर द विकेट ना पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न. आउटफील्ड फास्ट आहे मागच्या बाजूला आणि बॉल पुन्हा एकदा फाईन लेग सीमारेषा बाहेर जाईल. चार धावांकरता चौकार आणि धावसंख्या 16 या आकड्यावर. तर पहिलं षटक मात्र अनिकेतचं प्रचंड महागडं, एक षटकार आणि दोन चौकारांच्या सहाय्यानं धावफलकावर धावा लागल्यात. त्या पहिल्यांदा बॅटिंग करत असताना चवणे संघाची धावसंख्या 16 या आकड्यावर. खूप चांगली स्टार्ट इथे पाहायला मिळाली. प्रकाशच्या बॅटमधून दोन चौकारांचा खेळ, नरेश एक षटकारानंतर बाद झाला होता. स्वरूप थोडा संयमानं खेळतोय, अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. आज 4 ओव्हरच्याच मॅचेस खेळवल्या जातील पहिल्या राऊंडमध्ये निदान तरी, कारण तब्बल 10 संघ आज या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 88,808 रुपये प्रथम पारितोषिक असणारी ही शृंखला, म्हणजे अगदी लाखाला 12,000 रुपयेच कमी आहेत. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचा मानकरीला 44,808, तृतीय आणि चतुर्थ दोनही पारितोषिक 22,808 आणि भव्य दिव्य अशा ट्रॉफीज तुम्हाला दिल्या जातील. मॅन ऑफ द सिरीजसाठी स्पोर्ट्स सायकल इथे मात्र वाट पाहते एका खेळाडूची. वेगानं टाकलेला हा बॉल गुडलेन स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर थोडासा टॉस झाला होता, बाउन्स पाहायला मिळाला. तदनंतर मात्र यष्टीरक्षकाचा घेतलेला वेद, अगदी जागेवरूनच कट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता यावेळी स्वरूप या बॅट्समननं. प्रसाद गोलंदाजी मार्कवर दहिवली संघाकडून दुसरं षटक टाकतोय. राईट समोर द विकेटनं पुन्हा एकदा तेज केलं. इथे पाहायला गेलं तर फुटवर्कचा अभाव प्रामुख्यानं जाणवतोय, पदलालित्य नाही आहे आणि त्याचमुळे मात्र तो अपयशीसुद्धा होतोय. दोन चेंडू सरळ टप्प्यावर मात्र टाकल्यानंतर इथे मात्र लगेचच प्रकाश पुढे आलाय आणि तो समजवतोय मात्र स्वरूपला कशा पद्धतीनं आता मात्र तुला खेळावं लागणार आहे. कारण नॉनस्ट्राईक एंडवरून बऱ्याच वेळा कशा पद्धतीनं चेंडू येतात याचा अंदाज घेणं सोपं जातं, त्यामुळं हे ताळमेळ असावंच लागतं, हे कोऑर्डिनेशन असावं लागतं दोन्ही बॅट्समनमध्ये आणि ते पाहायला मिळतंय. यावेळचा हा बॉल, अजून एक निर्धाव चेंडू, बन्नाट गोलंदाजी आता मात्र स्वीकारत असताना प्रसाद हा गोलंदाज तब्बल 3 चेंडू पहिले निर्धाव काढले आहेत. आणि 4 ओव्हरच्या मॅचमध्ये सलग 3-3 चेंडू निर्धाव येत असेल तर कुठेतरी पाहायला गेलं तर स्ट्राईक रोटेट करणं फार गरजेचं आहे,
काहीही झालं, कारण समोर प्रकाश उभा आहे, ज्याच्या बॅटमधून दोन चौकार आत्तापर्यंत आलेत, त्यामुळं जर धावा येत नसतील तर निदान सिंगल कशी येईल याकडे सुद्धा विचार करायला हवा. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, तेज घडत आहे, बॉल निर्धाव, चौथा चेंडू मात्र यावेळेस निर्धाव जातोय. आमचे मान्यवर सन्माननीय आत्मारामजी पाटील साहेब माझगावहून त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं, आपलं सहर्ष स्वागत आहे. तर चार चेंडू निर्धाव काढलेत गोलंदाजी करत असताना प्रसादनं, इथे मात्र फटका फसलाय, बॉल हवेमध्ये आहे, स्वतः गोलंदाजाच्या फॉलो थ्रू मध्ये मात्र टिपलाय जेल. सलग पाचवा चेंडू निर्धाव, स्वरूपनं आज निराशा केलंय, सलामीला आला होता, अवकी एकच जाव काढू शकला, सहा बॉल मध्ये ही निराशाजनक कामगिरी होताना दिसते 30 चौणे संघाकडून. आणि आता मात्र लागलेला हा दुसरा झटका, धावसंख्या स्थिर आहे, ती 16 आहे. तर जाऊया आपण मुख्य व्यासपीठाकडे, ज्या ठिकाणी आमचे सन्माननीय पाहुणे उपस्थित झालेत, त्यांचं स्वागत करण्याची मी विनंती मुख्य आयोजकांना करतोय. सन्माननीय वासुदेवजी मांडवकर साहेबांना या मंचावर सन्मानित केलं जाईल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि ज्यांच्या नावानं या स्पर्धेचं आयोजन केलंय, सन्माननीय अर्जुन शेठ गायकर साहेबांना विनंती असेल आपण मांडवकर साहेबांना या मंचावर सन्मानित करावं. प्रत्येक पाहुण्याचं आदरातिथ्य मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं केलं जात आहे आणि आज उद्घाटनीय दिवस आहे, त्यामुळं बरेचसे मान्यवर तुम्हाला आज या स्पर्धेच्या निमित्तानं भेट देताना पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय गणेशजी सावंत साहेबांना सुद्धा या मंचावर सन्मानित केलं जाईल, त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. स्पर्धेवर असणारं प्रेम, अर्जुन शेठ गायकर यांच्यावर असणारं प्रेम व्यक्त करण्यासाठी मात्र या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित होता, त्या सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. मॅचच्या दिशेने जाऊया, ज्या ठिकाणी शेवटच्या बॉलवर अखेरीस मात्र प्रसादच्या एक धाव आली, अन्यथा निर्धाव षटक पाहायला मिळालं असतं. गोलंदाजी मार्गवर मात्र येतोय विशाल, विशालचा पहिलाच बॉल, यावेळेस मात्र लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न गोलंदाजी करताना एक विशिष्ट प्रकारचा अँगल, नेहमी आपण म्हणतो एक नॅचरल स्विंग डावकुऱ्याच्या गोलंदाजांना मात्र प्राप्त होत असतो आणि तसाच लेग स्टंपवर ठेवून मात्र ऑफस्टंपच्या बाहेर बॉल काढणं ही खुबी आहे, म्हणूनच बऱ्याच वेळा ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतात. इथे मात्र अगदी हलक्या हातानं मात्र समोरच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न ढकललाय, मी तर म्हणेन कव्हरला. हा बॉल सिंगल येते, एकेरी धावेनं धावसंख्येला खीळ बसलाय. पहिल्या षटकामध्ये मात्र उधळलेला वारू, तो सवणे संघाचा, आणि त्या वारूला लगाम घालण्याचं काम मात्र कोणी केलं असेल ते प्रसादना, आणि तदनंतर मात्र विशाल सुद्धा त्याच्या पावलावर पाऊल टाकून गोलंदाजी करतोय. वैभव आणि प्रकाश अशी जोडी मैदानावर आहे. वैभव जो नुकताच दाखल झालाय चौथ्या क्रमांकावर, खूपच चांगला बॉल, इथे मात्र फुल्लर लेंथ हाताळला गेला, बिलकुल चान्स नाहीये, खोलात पडलेला हा बॉल, निर्धाव जातोय. विचार करावा लागणार आहे, पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 16 धावा आल्या होत्या सवणे संघ, आणि त्यानंतर मात्र निराशाजनक खराब कामगिरी यावेळेस म्हणता येईल आत्तापर्यंतची. विशाल पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय, यावेळेस अकूट टप्प्याचा बॉल, पंचांनी मात्र इथे नो बॉलचा इशारा दिलाय, ओव्हर स्ट्रेपिंग कदाचित त्या ठिकाणी पाहायला मिळाले, आणि इथे मात्र नो बॉल, इट्स अ फ्री हिट. लाईन टच, नो बॉलचा इशारा, फ्री हिट असणार हे पाहायला गेलं तर संधी आहे. मगासपासून धावांचा पाहायला गेलं तर अगदी प्रतीक्षा करतात सवणे संघाचे पाठीराखे, आणि ही चान्स आले.
अगू टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेला खेळलाय, बॉल चाललाय लॉन्ग ऑन कडे, इथे फ्री हिट असणार आहे त्यामुळे सुरक्षित असेल फलंदाज. बराच वेळा फ्री हिट वर झेल उडाल्यानंतर विसरून जातात बॅट्समन, कदाचित आउट होतील अशीच त्यांची भावना. आणि इथे मात्र एकच धाव मिळाली, धावसंख्या एक ने पुढे जात आहे. आतापर्यंत विचार केला तर धावफलकावर धावा लागल्या त्या 20 धावा 20 रन्स. इथे मात्र बॅट्समन आउट होईल, तिसरा धक्का सोसावा लागेल. समणे संघ आता मात्र खराब कामगिरी करतोय मैदानावर बॅटिंग ऑर्डर मध्ये. आणि विशालच्या खात्यामध्ये अजून एक विकेट. तीन षटकांचा खेळ संपला आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 20 धावाच्या धावा. एक षटकाच्या समाप्तीनंतर 16 होत्या, म्हणजे 2 ओव्हर्समध्ये 4 धावा आल्यात. ग्राउंडवर काहीही घडू शकतो याची प्रचिती आम्हाला तर पहिल्या मॅच मध्ये आले. इथे पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, इथे निर्धाव जातोय. धावसंख्या मात्र स्थिर आहे, धावसंख्या 20. तीन षटक पाहता पाहता समाप्त झाले. सूरज पाहायला गेलं तर पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 16, वारंवार तेच आपण बोलतोय, परंतु इथे मात्र सवणे संघाच्या फलंदाजांवर त्याचा काहीच परिणाम होताना दिसत नाहीये. आता मात्र शेवटचं षटक ही शेवटची संधी आहे, असंच पकडावं लागेल सवणे संघाला. एक चांगली धावसंख्या उभारायची असेल तर या ओव्हरमध्ये निदान 12 ते 15 धावा येणं फार गरजेचं आहे, कारण मागच्या 2 ओव्हर्समध्ये फक्त 4 धावा आल्यात. आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटचा विचार केला तर ह्या खूपच कमी धावा आहेत, कारण आजकाल सर्रासपणे एखादा मोठा फटका तर सहजरीतीनं कोणीही फलंदाज मारू शकतो. 9-9, 10-10, 11-11 बॅट्समन जे अगदी 11व्या क्रमांकावर येऊन सुद्धा षटकाराची क्षमता असणारे फलंदाज आजकाल तयार झालेत. आणि असं असताना मात्र वरच्या फळीतील फलंदाज सवणे टीमसाठी मात्र निराशाजनक कामगिरी करतात. शेवटचं षटक, विवेक पाटीलचा पहिला बॉल स्टेप आउट करून यावेळेस मात्र पुलचा फटका खेळलाय. स्क्वेअर लेग कडे बॉल चालला, एकच जाव पुन्हा एकदा पडलाय. आज मात्र थोडासा धडपडतोय, परंतु धडपडला तरी चालेल, संघासाठी मात्र आज धावा उभारायच्या आहेत आणि ती जबाबदारी पाहायला गेलं तर वैभववर असणार आहे. इथे सिंगल मिळाली, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 21 धावा 21 रन्स. ओवर द विकेट ना गोलंदाजाचा खूप चांगला बॉल, कुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर पुन्हा एकदा उसळी घेणारा, थेट यष्टीरक्षकाचा वेध घेणारा. धावसंख्या मात्र स्थिर आहे, जसे जसे निर्धाव चेंडू येतील तसं तसं आता मात्र टेन्शन वाढणार आहे सवणे संघाच्या फलंदाजांवर, त्याचप्रमाणे पाठीराख्यांवर सुद्धा. अकुट टप्प्याचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित टायमिंग जुळलं नाहीये. बॉल चाललाय शॉर्ट मिड विकेटला, एकच जावेल, एकेरी धावेन काहीही बिघडणार नाहीये. दहिवली संघानं जो टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय तो त्यांच्या गोलंदाजांनी आतापर्यंत सत्कारणी लावलाय, असंच काहीच चित्र आतापर्यंत मैदानामध्ये पाहायला मिळतंय. आणि खूप टिचून मारा, तिकट मारा आपण म्हणतो, अगदी तसंच तोंड कडू केलंय ते सवणे संघाच्या फलंदाजांचं. अकुट टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न, बॉल मागे येतोय फाईन लेगच्या दिशेनं, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा वळण घेतोय, परंतु सीमा रेषेलगत मात्र फील्ड करेपर्यंत दुसरी धाव कंप्लीट केली जाते. हेच करायचं होतं मगासपासून, सिंगल डबल्सवर जास्तीत जास्त भर, परंतु त्याच्यामध्ये मात्र सपशेल निराशा केली. 2 धावेनं मात्र धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या 24 धावा आतापर्यंत धावफलकावर. इथून फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. वैभवच्या बॅटमधून एखादा मोठा स्ट्रोक इथे मात्र नक्कीच अपेक्षा करत असतील संघाचे पाठीराखे. यावेळचा हा बॉल पुन्हा हुक करण्याचा प्रयत्न, वेगानं येणारा बॉल, बिलकुल टायमिंग नाहीये, बॅट आणि चेंडूचा काही स्पर्श होताना दिसत नाहीये. भन्नाट गोलंदाजी, कुठलेही स्पॉट किंवा त्याच्या थोडासा पुढे टप्पा टाकून मात्र उसळी देण्याचं काम गोलंदाज विवेक पाटील करतोय आणि त्यामध्ये तो यशस्वी सुद्धा होतोय. आणि त्याचमुळे मात्र ही कमी धावसंख्या पाहायला मिळते. राईट अमोर द विकेट ना. अजून एका कुटप्प्याचा बॉल, परंतु जाता जाता मात्र हा पुलचा फटका सक्सेसफुल केलाय तो अर्थातच वैभवनं, आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर धाडलाय षटकारानं. मात्र या डावाची सांगता होणार आहे,
पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त होईल आणि पहिला सत्रांती धावफलकावर धावा लागल्यात त्या 30 धावा 31 धावांचं लक्ष असेल 31 रिक्वायर्ड रिमेनिंग 24 तसं आव्हान सोपं असेल परंतु सवणे संघाला मात्र मागची मॅच आठवावी लागेल ज्या पद्धतीने ईसाम्बे संघानं गोलंदाजी केली होती अगदी त्यांच्यातलाच काहीचा गुण घेऊन गोलंदाजी करावी लागणार आहे तरच या मैदानावर मात्र तुम्हाला मदत मिळू शकेल गोलंदाजी चांगली होते खास करून गोलंदाजांचं वर्चस्व दोनही मॅच मध्ये मात्र राहिलंय त्यामुळं साजेशी खेळपट्टी नाहीये टप्पा पडल्यानंतर वेगानं बॉल येत असतात त्यामुळे इथून मात्र फार कठीण होऊ शकतं दुसऱ्या सत्रामध्ये आमचे सन्माननीय मान्यवर आत्मारामजी पाटील साहेब माझगावहून या ठिकाणी उपस्थित होतात त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय स्वागतम या शिवाजीनगर संघाचा संघनायक आणि चांडोली संघाचा संघनायक दोन्ही टीमच्या कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत चुकून आमच्याकडून बोरिवली याचा उल्लेख झाला होता तर टॉस सुद्धा केला जातोय दोन्ही टीमच्या कॅप्टनमध्ये चार ओव्हरची मॅच असेल पहिल्या षटकासाठी तर 31 धावांचं लक्ष या मॅचमध्ये कशा पद्धतीनं यावेळेस साकारलं जाणार या धावा डिफेंड होणार की पुन्हा एकदा चांगल्या गोलंदाजीच्या जोरावर मात्र पाहायला गेलं तर पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळेल तो सवणे संघाचा कारण धावसंख्या कमी आहे त्यामुळं इथे कशा पद्धतीनं रणनीती आखली जाणार दहिवली संघाकडून ऐकूया पहिल्या दुसऱ्या सत्रासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर मात्र जोडले जातील चौकचा एक गोलंदाबाद सूरज यातमुळे हॅलो तर दुसऱ्या सत्राला सुरुवात होतीये सवणे टीमनं टार्गेट सेट केलं 31 धावसंख्येचं आणि 31 धावा चेस करण्यासाठी अनिकेत आणि विशाल दैवली संघाचे हे दोन आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये आलेत आणि पहिली ओव्हर देवेंद्रच्या हातामध्ये देण्यात आली आहे देवेंद्र देशमुख आणि समोर आहे अनिकेत आणि विशाल दोनही स्फोटक असे बॅट्समन चार ओव्हरमध्ये 31 धावा चेस करायचे आहेत 7.75 धावसंख्येच्या अस्किंग रेटनं या धावा जमा करायच्या आहेत पॉवर प्लेची पहिली ओव्हर आपल्याला पाहायला मिळते आणि स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक बसले आहेत त्यांना विनंती आहे की आपण थोडं समोरून बाजूला व्हा स्क्रीनच्या समोर काळा जो पडदा आहे त्या ठिकाणी जे आमचे प्रेक्षक बसले आहेत त्यांना विनंती आहे की थोडं आपण बाजूला व्हा चावंडोली आणि शिवाजीनगर दोन्ही कॅप्टन टॉस करण्यासाठी लगेच रिपोर्ट करायचंय पहिलाच बॉल हाकू टप्प्याचा बॉल ऑन द टो खेळलाय बॅकफूट वरून फक्त दिशा देण्याचं काम केलंय आणि डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर येणारी ही पहिली दणदणीत अशी बाउंड्री पहिल्याच बॉलवरती स्वागत केलं देवेंद्रचं चौकारानं अनिकेतनं फार चांगला फटका बॅकफूटवरती जाऊन ऑन द टो फक्त दिशा देण्याचं काम केलं बाउन्स होणाऱ्या बॉलला थर्डमॅनमध्ये धाडलं फार चांगला कलात्मक फटका आपल्याला पाहायला मिळाला 31 धावांचं टार्गेट आणि येणाऱ्या 23 बॉलमध्ये 27 धावसंख्येची गरज आहे पहिल्याच बॉलवरती आपलं आक्रमक स्वरूप दाखवत असताना अनिकेत
या वेळेला शफल होऊन पाठीमाग संपल्या संपल्या लगेच आपण मैदानामध्ये उतरायचंय. विशाल पाटील सर आणि टिके कुरंगळे सर त्याचबरोबरीने पहिल्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकला एक नामवंत असे रायगड जिल्ह्यातील समालोचक दीपकजी पाटील सर, अंकितजी मालुसरे अगदी पहिल्या उद्घाटन सोहळा ज्यांच्या आवाजामध्ये आपण ऐकला. या वेळेला थोडासा बाहेर निघणारा हा बॉल विशाल पूल करण्याचा प्रयत्न करतोय. बॅट वरती बॉल येत नाहीये, निर्धाव बॉल पाहायला मिळतोय. अशा प्रकारचे डॉट बॉल जास्तीत जास्त प्रमाणामध्ये टाकावे लागणार जर ही मॅच सौने टीमला आपल्या पकडीमध्ये ठेवायची असेल तर. परंतु दहिवली टीम ज्या पद्धतीनं बॅट्समननं सुरुवात केली आहे, बॅट्समन अनिकेतनं, ही मॅच आम्ही सहजरित्या जिंकणार असे संकेत दिले पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये. हरिभक्त पारायण आदरणीय सदाशिव महाराज पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि सदाशिव पाटील साहेबांच्या स्वागताला आलेला हा विशाल पाटीलच्या बॅटमधून षटकार. सदाशिव माळी साहेबांचं या ठिकाणी स्वागत. विशाल पाटीलनं षटकारानं केलं, स्वतःचं खातं उघडतोय, मॅच इझी करण्याचं काम करतोय, खुली करण्याचं काम करतोय. एकूण धावसंख्या झाली 18, 13 धावांची आता गरज आहे. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आजच्या दिवसातील सगळ्यात लांब षटकार विशाल पाटील पोलाडच्या बॅटमधून. डीजे ही ओळख आहे. या फटकेबाजीसाठी हा खेळाडू ओळखला जातो. आणि आखूर टप्प्याचे बॉल त्याच्यावरती विशालच्या बॅटमधून येणारे पुलचे हुकचे फटके हे नेहमीच बघण्यासारखे असतात. आणि तेच विहंगमय असं दृश्य आपल्याला विशालच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. एकूण धावसंख्या झाली आहे ती 24. आणि हा लगातार तिसरा षटकार, स्पर्धेमधली पहिली षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळते विशाल पाटीलच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. एक धावेची गरज आहे आणि चांडोली टीमनं लगेच एका रांगेमध्ये लगेच मैदानामध्ये उतरायचंय. कोणत्याही क्षणाचा विलंब न लावता लगेच मैदानामध्ये उतरायचंय. दहिवली टीमनं एकमेकांना हस्तांदोलन करून मात्र दोन्ही संघांनी मैदान मात्र सोडायचंय. तर हा सामना तब्बल 10 विकेट आणि 13 चेंडू राखून जिंकला तो दहिवली संघानं. दहिवली संघाचं अभिनंदन. सौने टीमला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. एकमेकांना हस्तांदोलन करून मैदान सोडायचंय. चांडोली टीमनं लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचंय. आणि दहिवली टीमच्या कॅप्टननं कुणाल माळी या स्पर्धेचे आयोजक यांच्याशी लगेच संपर्क साधायचे. दहिवली टीम या ठिकाणी विजयी होतोय. आणि या मॅचचा हिरो बॉलिंग करत असताना 1 ओव्हर 3 रन आणि 1 विकेट, बॅटिंग करत असताना 12 रन्स त्याच्या बॅटमधून आल्या. आणि बॅटिंग करत असताना 19 रन ज्याच्या बॅटमधून आल्या तो या दहिवली टीमची ओळख विशाल पाटील मॅन ऑफ द मॅच. चांडोली टीमनं लगेच मैदानामध्ये उतरायचंय. दशरथ शेट गायकर यांचं या ठिकाणी आगमन होतोय. या स्पर्धेचे शिल्पकार टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आहे चांडोली टीमनं. एक डिसिप्लिन आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळतीये. प्रत्येक क्षण आमचे प्रोफेशनल फोटोग्राफर समीर पवार
देवा फोटोग्राफी चे यांच्याकडून कैमेरा मध्ये कैद केला जातोय आणि विशाल मैन ऑफ द मैच ची ट्रॉफी घेण्यासाठी आपण यायचंय।